नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत भरल्या दोडक्याची भाजी। मस्त चमचमीत आणि तर्रीदार होती ही भाजी। ताट अगदी चाटून पुसून खाल एवढी छान लागते ही भाजी चवीला। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी बाजारातून 1/2 किलो दोडका घेतलेला आहे। दोडका घेताना कवळाच घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या अशा प्रकारे शिरा काढून घ्यायचा। शिरा काढून झाल्यानंतर दोन्ही दोडके धुवून घ्यायचे स्वच्छ। भरला दोडका बनवण्यासाठी दोडका कट कसा करायचा ते तुम्हाला आता मी दाखवते। दोडक्याचे पुढच्या आणि मागच्या साईडचे दोन्ही टोकं काढून टाकायचे आणि 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावर असे कट करून घ्यायचे। आता त्याचे उभे 4 काप करायचे। काप करताना खालीपर्यंत न्यायचे नाही, थोडा स्पेस ठेवायचा। तुम्ही बघू शकता म्हणजे त्यामध्ये आपल्याला स्टफिंग करता येतं। अशा प्रकारे राहिलेले सगळे दोडके चिरून घ्यायचे। आता स्टफिंगसाठी लागणारे साहित्य बघूयात। एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याचे उभे काप करून घ्यायचे। 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या। 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि 1/2 चमचा घरचा काळा मसाला घ्यायचा। लसूण, खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून काढायचं। शेंगदाण्याचा कूट घालायचा, त्यावरच घरचा काळा मसाला घालायचा आणि राहिलेली कोथिंबीर घालून घ्यायची। त्याबरोबरच चवीपुरतं मीठ घालायचं। चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घालायचा। यामध्ये दुसरा कोणताही मसाला नाही वापरला तरी चालतो, अशी चव ह्याची खूप छान येते। आता हे सगळे मसाले आधी कोरडेच मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये 1 चमचाभर कच्चं तेल टाकायचं। तेलामुळे चांगली बाइंडिंग येते या मसाल्याला आणि पुन्हा एकदा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। आता दोडक्याचे केलेले काप घ्यायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे स्टफिंग भरून घ्यायचं। थोडं प्रेस करायचं भरताना हाताने। अशाच प्रकारे बाकी दोडक्यांच्या फोडींमध्येही स्टफिंग भरून घ्यायचं। आता एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये स्टफ केलेल्या दोडक्याचे काप घालायचे। आणि राहिलेला मसालाही त्यामध्येच घालून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करायचं। 2 ते 3 मिनिट हे असंच परतून घ्यायचं हलक्या हाताने आणि त्यानंतर 1 ग्लासभर पाणी घालायचं। पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मला खूप पातळ भाजी आवडत नाही, थोडीशी अशी दाटसर आवडते, त्यामुळे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला आणखी पातळ करायची असेल तर तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी घालू शकता। आता दोडक्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की त्यावरती झाकण झाकून ठेवायचं।
7 ते 8 मिनिटांमध्ये दोडका चांगला शिजून तयार होतो आपला। झाकण काढून दोडका चांगला हलवून घ्यायचा आणि तो शिजलाय का हे चेक करायचं। मी तुम्हाला एक करून दाखवते। अशा प्रकारे चमच्यामध्ये दोडका घ्यायचा आणि फोर्कच्या सहाय्याने चेक करायचं शिजलाय का नाही ते। जर शिजला नसेल तर पुन्हा 1-2 मिनिट झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता। तयार झाला आपला भरला दोडका। तुम्हीही नक्की बनवून पहा, भरल्या दोडक्याची भाजी एकदम चवीला अप्रतिम होते। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील, तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल। थँक्यू।